मुंबईतला महत्वाचा परिसर म्हणजे शिवाजी पार्क. या शिवाजी पार्कचा हेरिटेजमध्ये समावेश करण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यासंदर्भातल्या जनसुनावणीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मुळातच शिवाजी पार्क हेरिटेज करायला शिवाजी पार्क वासियांचा विरोध आहे आणि त्याची जनसुनावणीही दादर परिसरातच व्हावी अशी रहिवाशांची मागणी आहे. या सगळ्यामध्ये आता मनसेनंही उडी घेतली आहे. शिवाजी पार्क आणि परिसर हेरिटेज जाहीर होणार का? बिल्डरांवर दबाव आणण्यासाठी राज्य सरकारची खेळी. प्राचीन आणि वास्तुकलेचा नमुना असलेल्या इमारती खरंच शिवाजी पार्क मध्ये आहेत? शिवाजी पार्क आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा हेरिटेज मध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे, मात्र या परिसरातल्या रहिवाशांचा या निर्णयाला विरोध आहे. शिवाजी पार्क परिसराला हेरिटेजचे निकष लागू होत नाहीत असा रहिवाशांचा दावा आहे. तसंच या निर्णयामुळे शिवाजी पार्क परिसरातल्या सुमारे 200 इमारतींच्या पुनर्विकासाला बाधा येणार असल्याची भीती इथल्या नागरिकांना आहे. हेरिटेज स्ट्रक्चर म्हणजे एक हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्सचं स्ट्रक्चर, ऐतिहासिक इम्पॉर्टन्सचं स्ट्रक्चर असेल तर ते हेरिटेज बनू शकतं. जसं ताजमहल आहे किंवा कुतुब मिनार आहे जिथे ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. आमच्या प्रायव्हेट ओनर्सच्या प्रॉपर्टीजमध्ये ऐतिहासिक घटना काय घडल्या असतील? फक्त वोट मागायला येणारी लोकं ही ऐतिहासिक आहेत. ह्या भागामध्ये टोटल मराठी माणसं आहेत. हा दुसऱ्या भागात का नाही लावला? फक्त शिवाजी पार्क भागातच का लावला तुम्ही? हेरिटेज कुठलीच गोष्ट नाही इथे. हेरिटेज कशाला म्हणतात? एक बंगला सोडला तर काहीच नाही. शिवाजी पार्क आणि परिसर हेरिटेजच्या निर्णयावरती सुमारे 4000 हरकती आणि सूचना महापालिकेकडे आल्यात. पार्कवासियांचं म्हणणं प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी शुक्रवारपासून महापालिका मुख्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सुनावणीचं ठिकाण आणि वेळ गैरसोयीचे असल्याचा सूर पार्कवासियांनी आळवायला सुरुवात केली आहे. या नाराजीच्या सुरांची दखल घेत मनसेनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. मला असं वाटतं की खूप पूर्वीच ही भूमिका मनसेनी आपली जाहीर केलेली आहे. शिवाजी पार्क मैदान हेरिटेज होणं आणि शिवाजी पार्क परिसरातल्या सगळ्या इमारती हेरिटेज होणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. जुन्या बिल्डिंग तिथे त्यांना पाडून त्याचा पुनर्विकास होणं हेच या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहे. त्याचबरोबर पार्किंग यादीमध्ये समावेश करावा याला सरसकट सगळ्यांचाच खूप मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. शिवाजी पार्क आणि परिसर हेरिटेज होणार की नाही हे अजून ठरायचं आहे, मात्र त्यावर पार्कातलं आणि राजकारणातलं वातावरण मात्र आतापासूनच तापू लागलंय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.